कल्याण तहसीलदार कार्यालयाची रेती माफियांवर धडक कारवाई. 656 ब्रास रेती केली जप्त. 3 सेक्शन पंप बुडवले. 6 ब्रास जाळून नष्ट केले. कल्याण दुर्गाडी रेती बंदर परिसरात बेकायदेशीरित्या रेती उपसा सुरू असल्याची माहिती कल्याण तहसील कार्यालयाला मिळाली होती. या माहितीनुसार उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जयराज देशमुख, मंडळाधिकारी लक्ष्मण पवार आणि त्यांच्या पथकाने रेती बंदर परिसरात छापा टाकलाय. या छाप्या दरम्यान कल्याण दुर्गाट येथे बंदूक परिसरात 4 ठिकाणी रेतीचा साठा आढळून आला होता. त्याचे एकूण 656 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला असून त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 3 सेक्शन पंप खाडीत बुडवण्यात आले आहेत, तर 6 ब्रास यांना आग लावत नष्ट करण्यात आलेत. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे रेती माफियांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.